भाग एक, तुमच्या आरोग्यासाठी योग्य तेल आणि विविध स्वयंपाकांच्या तेलाचे आरोग्य फायदे जाणून घेऊया। या तेलांमध्ये प्रत्येकाची वेगळी वैशिष्ट्ये आहेत आणि ते स्वयंपाकाच्या विविध पद्धती, चव आणि पौष्टिक गुणधर्म यांना स्वयंपाकासंबंधी अनुप्रयोगांच्या श्रेणीसाठी योग्य बनवते। ऑलिव्ह ऑइल, सर्वात लोकप्रिय स्वयंपाक तेलांपैकी एक। ऑलिव्ह ऑइल असंख्य आरोग्य फायदे देते। प्रथम ते मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, विशेषतः ओलेइक ॲसिडमध्ये समृद्ध आहेत, जे LDL म्हणजे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते आणि हृदयरोगाचा धोका कमी करते। या व्यतिरिक्त ऑलिव्ह ऑइलमध्ये पॉलिफेनॉल नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यात दाहक विरोधी गुणधर्म असतात आणि कर्करोगासारख्या जुनाट आजारांचा धोका कमी करू शकतात। शिवाय अभ्यासातून असे दिसून आले आहे की ऑलिव्ह ऑइलचा वापर सुधारित मेंदूच्या आरोग्यासाठी संबंधित आहे, कारण ते संज्ञानात्मक घट आणि अल्झायमसारख्या रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करू शकते। खोबरेल तेल, नारळ तेल हे वैशिष्ट्यपूर्ण आहे की ते प्रामुख्याने मध्यम साखळी ट्रायग्लिसराइडचे MCTSचे बनलेले आहे, जे सहजपणे चयापचय केले जाते आणि चरबी म्हणून साठवले जाण्याऐवजी शरीराद्वारे ऊर्जेमध्ये रूपांतरित होते। म्हणून नारळाच्या तेलाचे सेवन केल्याने ऊर्जा खर्च वाढू शकतो आणि वजन कमी करण्यास प्रोत्साहन मिळते। शिवाय नारळाच्या तेलात लॉरिक ॲसिडच्या उपस्थितीत अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीचे कार्य वाढते आणि संक्रमणांपासून संरक्षण होते। काही अभ्यासकांनी असे सुचवले आहे की नारळाच्या तेलाचे नियमित सेवन HDL म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉलचे स्तर वाढवून हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारू शकते। कॅनोला तेल, कॅनोला तेल हे तुमच्या हृदयासाठी चांगले आहे, कारण त्यात निरोगी चरबी, फॅटी ॲसिडचे योग्य संतुलन आणि फारच कमी खराब चरबी असते। जेव्हा तुम्ही कॅनोला तेल नियमितपणे खाता, तेव्हा ते खराब कोलेस्ट्रॉल कमी करून तुमचे हृदय निरोगी बनवू शकते। कॅनोला ऑइलमध्ये फायटोस्टेरॉल असतात, जे बनावट कोलेस्ट्रॉलसारखे असतात आणि तुमच्या शरीराला जास्त खराब कोलेस्ट्रॉल शोषून घेण्यापासून रोखू शकतात। त्यात अल्फा लिनोलेनिक ॲसिड ALA देखील आहे, जे एक प्रकारची चांगली चरबी आहे, ज्यामुळे तुमचा मेंदू अधिक चांगले कार्य करू शकतो आणि शरीराची सूज कमी करू शकतो। तुम्ही स्वयंपाकासाठी कॅनोला तेल अनेक प्रकारे वापरू शकता, कारण ते जास्त उष्णता हाताळू शकते आणि तुमच्या अन्नाची चव फारशी बदलत नाही। ॲव्होकॅडो तेल, ॲव्होकॅडो तेल तुमच्या हृदयासाठी चांगले आहे। त्यात निरोगी चरबी असते, ज्यामुळे तुमचे हृदय मजबूत राहण्यास मदत होते। त्यात एलोइक ॲसिड देखील आहे, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करू शकते आणि आपल्या शरीराला इन्सुलिन चांगल्या प्रकारे वापरण्यास मदत करू शकते। त्यामुळे हृदयाच्या समस्या आणि टाईप 2 मधुमेह होण्याची शक्यता कमी होऊ शकते। ॲव्होकॅडो तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि कॅरेटोनिइड्ससारख्या गोष्टी देखील असतात, जे आपल्या शरीराला ऑक्सिडंट्स नावाच्या हानिकारक पदार्थामुळे होणाऱ्या हानीपासून वाचवू शकतात। हे कर्करोग आणि डोळ्यांच्या समस्यांसारखे आजारी पडण्याची शक्यता कमी करू शकते। आणि जेव्हा तुम्ही ॲव्होकॅडो तेलाने जास्त उष्णतेवर शिजवता, तेव्हा ते निरोगी राहते, त्यामुळे ते शिजवण्यासाठी देखील चांगले असते। शेंगदाणा तेल, शेंगदाणा तेल एक प्रकारचे स्वयंपाक तेल आहे, जे अनेक प्रकारे वापरले जाऊ शकते आणि आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे। यामध्ये विशेष फॅट्स असतात, जे तुमचे कोलेस्ट्रॉल कमी ठेवून तुमच्या हृदयाला निरोगी राहण्यास मदत करतात। याचा अर्थ तुम्हाला हृदयाच्या समस्या होण्याची शक्यता कमी असते। शेंगदाणा तेलात भरपूर व्हिटॅमिन ई देखील असते, जे तुमच्या त्वचेसाठी एक संरक्षक आहे, ज्यामुळे ती सुंदर आणि तरुण दिसते। त्यात रेझ्वेरॉट्रोल असते, जे तुमच्या शरीरातील वाईट गोष्टींशी लढण्यास मदत करू शकते, जसे की तुम्ही दुखापत किंवा आजारी पडता। म्हणून आपल्या स्वयंपाकात शेंगदाणा तेल वापरणे आपल्यासाठी चांगले असू शकते। तर मग मित्रांनो, आज आपण वेगवेगळ्या स्वयंपाकाचे तेल
आपल्या आरोग्यासाठी कसे चांगले आहे याबद्दल बोललो. प्रत्येक तेलाचे स्वतःचे खास फायदे आहेत. चला आपण संक्षिप्त करूया. ऑलिव्ह ऑइल हे तेल सॅलेड ड्रेसिंग आणि तळण्यासाठी सुपरस्टार सारखे आहे. हे अँटीऑक्सिडंट नावाच्या चांगल्या गोष्टींनी भरलेले आहे, जे तुमच्या हृदयासाठी उत्तम आहे. खोबरेल तेल हे तुमच्या शरीराचे कार्य जलद चयापचय करण्यासाठी सुपर हिरोसारखे आहे. हे उच्च तापमानात बेकिंग आणि स्वयंपाक करण्यासाठी योग्य आहे. ॲव्होकॅडो तेल ॲव्होकॅडो तेलामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. मोठ्या शब्दांबद्दल काळजी करू नका, फक्त ते आपल्यासाठी चांगले आहेत हे जाणून घ्या. हे उच्च तापमान हाताळू शकते आणि तळण्यासाठी छान आहे. कॅनोला तेल या तेलाला तिखट चव नसते, म्हणून हे एक अनुकूल तेल आहे जे अनेक पाककृतींमध्ये वापरले जाऊ शकते. ते स्वयंपाकाच्या तेलाच्या गिरगिट्यासारखे आहे. शेंगदाणा तेल उष्णता घेऊ शकते कारण त्यात धुराचे प्रमाण जास्त असते. खोल तळण्यासाठी हा एक चवदार पर्याय आहे, त्यामुळे तुम्ही स्वयंपाक करताना सर्वोत्तम तेल निवडू शकता. लक्षात ठेवा की प्रत्येक तेलामध्ये अद्वितीय गुणधर्म असतात, जे आपल्या अन्नाची चव आणि आरोग्यासाठी योगदान देतात. जर हा तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर कृपया आमच्या चॅनलला लाईक करा आणि भविष्यातील व्हिडिओवर अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा दिवस आनंदात जाओ आणि आम्ही तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.